फेब्रुवारी 2022 कर्क रास, मोठी संघर्षाची स्थिती। मोठी संघर्षाची स्थिती होईल कर्मातून उन्नती, यूही नहीं मिलती राही को मंजिल, यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है। पूछा चिड़िया से, पूछा चिड़िया से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना होता है। राशि चक्रातील अत्यंत भावना प्रधान रास म्हणजे कर्क रास होय। मात्र कर्तव्याच्या बाबतीत सदैव आघाडीवर राहणारी म्हणून तुमची रास ओळखली जाते। एखादी गोष्ट मनात घेतली की तिला पूर्ण करणं तुमचा स्थायी भाव आहे, जो तुम्हाला या महिन्यात टिकवून ठेवायचा आहे। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्रप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण फेब्रुवारी 2022 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्क जातक बऱ्यापैकी परिश्रमाकडे ओढ घेणार आहेत। असलेल्या ग्रहस्थितीतून मार्ग काढत, माणसं जोडत प्रगतीकडे वाटचाल करावी ही भावना तुमच्या मनात निर्माण होणार आहे। त्यानुसार तुम्ही कार्य करणार आहात आणि त्यानुसारच तुमचं व्यक्तिमत्व देखील असणार आहे, किंबहुना यातून तुमचं व्यक्तिमत्व बऱ्यापैकी समृद्ध होईल। मात्र संघर्ष देखील तेवढाच आहे। राहू आणि केतू हे मृत अवस्थेत असले तरी ते तुमच्या पंचम आणि लाभस्थानातून कालसर्पयोगाचं निर्माण करीत आहेत। ती स्थिती तुम्हाला निश्चितच संघर्ष करायला लावेल। मात्र ही परिस्थिती केवळ थोड्या कालावधीसाठी असेल। एप्रिल नंतर सर्वच ग्रह बदलणार आहेत, त्यामुळे थोडा काळ आनंदाने संघर्षाने पुढे वाटचाल करीत राहणं तुमच्यासाठी लाभदायक आहे। कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता कुटुंबेशाची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते। तुमचे कुटुंबेश म्हणजे रवी ग्रह महिन्याच्या सुरुवातीला सप्तम स्थानात आदर्श शत्रू असलेल्या शनी महाराजांच्या राशीत त्यांच्या सहविराजमान आहेत। सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं म्हणजे कुटुंबातील सदस्यांचं स्थान असतं। तुमच्या कुटुंबस्थानावर गुरु महाराजांची अमृत दृष्टी पडत आहे। एकंदरीत पाहता कौटुंबिकदृष्ट्या एक सामान्य काळ तुमच्यासाठी असेल। कुटुंबातील प्रत्येकजण काहीतरी परिश्रम करून मार्ग काढण्याचा विचार करेल। कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने येणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाईल आणि त्यातून उत्तम रस्ता शोधण्याचा प्रयत्न करेल। पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता परिश्रमेशाची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते। तुमचे परिश्रमेश बुध ग्रह स्वस्थानापासून पंचमात म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात शनी महाराजांच्या राशीतून प्रवास करीत आहे। तिथे शनी महाराज देखील आहेत, त्यामुळे उत्तम परिश्रम ही या महिन्यातील तुमची दिशा असणार आहे। कर्क जातक हे एरवी अत्यंत भावनाप्रधान असतात, मात्र फेब्रुवारी महिन्याचं वैशिष्ट्य सांगावं तर तुमच्या सप्तम स्थानात सुरुवातीला शनी राहू आणि बुधाची युती, 26 फेब्रुवारीला मंगळ तिथे येणार, 27 फेब्रुवारीला सप्तम स्थानात शुक्राचं आगमन आणि तिथे असलेल्या परिश्रमाचे कारक बुधग्रह अशी स्थिती निर्माण होणार आहे। थोडक्यात बुधासह इतर ग्रहांचं होणारे योग बघता या महिन्यात तुम्ही चौफेर परिश्रम करणार आहात। भावनेपेक्षा परिश्रमाला जास्त प्राधान्य द्या। महत्त्वाची बाब म्हणजे परिश्रम करत असताना अगदी सुयोग्य पद्धतीने कामाची आखणी नियोजन करून बुद्धिमत्तेने स्मार्ट वर्क व हार्ड वर्क करणार आहात।
वास्तु वाहन जमीन सुख शांती या दृष्टीने विचार केला असता हा महिना कर्क जातकांसाठी उपयुक्त म्हणता येणार आहे. या काळात तुमच्या घरातील सुख शांती भक्क पाहू शकते, कारण या महिन्यात तुमचे चतुर्थेश षष्ठ स्थानात शत्रू राशीत शत्रू सह विराजमान आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत तुमचा चतुर्थेश शुक्र ग्रह षष्ठ स्थानात विराजमान राहील. त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल. परिस्थितीत खूप मोठा बदल घडून येईल, परंतु तोपर्यंत घरातील वातावरण हे थोडंसं ढवळून निघेल. परिणामी सुखशांती तुम्ही शोधत राहाल. या काळात तुमच्यासाठी वास्तूचे योग शुभ नाहीत, मात्र शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशानंतर परिस्थिती बदलून अत्यंत शुभ योग निर्माण होतील, कारण तेव्हा चतुर्थेश चतुर्थाच्या चतुर्थात ही स्थिती निर्माण होईल. त्यावर गुरु महाराजांची दृष्टी असेल. या ग्रहस्थितीचा अर्थ म्हणजे कुटुंबाच्या आर्थिक सहकार्याने वास्तूचं स्वप्न पूर्ण होणं होय. त्यामुळे जे जातक नवीन वास्तूचं स्वप्न बघत आहेत त्या दृष्टीने नियोजन सुरू असेल त्यांनी या काळाचा लाभ घ्यावा. शिक्षण व इष्टदेवांचं सहकार्य या दृष्टीने विचार केला असता जे कर्क जातक इलेक्ट्रॉनिक्स टेक्निकल मॅकॅनिकल मॅथमॅटिक्स या विषयांचा अभ्यास करीत आहेत त्यांना विशेष यश प्राप्त होईल. किंबहुना आर्किटेक्ट क्षेत्रातील जातक खूप छान कार्य करू शकतील. थोडक्यात या काळात बऱ्याच क्षेत्रातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या यश प्राप्त करू शकतील. परिश्रमाला मात्र पर्याय नाही, तुम्ही उत्तम परिश्रम करून अभ्यास करायला हवा, कारण तुमच्या पंचम स्थानात असलेला केतू हा अभ्यासात अडथळे निर्माण करेल, तरीसुद्धा तुमचं कार्य तुम्ही करीत राहा. हा केतू मृत अवस्थेत असल्यामुळे तुम्हाला फार त्रास देऊ शकणार नाही. नक्षत्रामुळे त्याची तीव्रता जरी वाढलेली असली तरी त्याला अंशात्मक बळ नाही. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे, त्यांचा लाभ घ्यावा. आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा काळ बऱ्यापैकी संघर्षाचा राहील. हितशत्रू डोकं वर काढतील, स्पर्धक ऐन केन प्रकारे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. या काळात कर्जाचा चुकूनही विचार करू नका, ते तुम्हाला त्रासदायक राहील. ज्या जातकांची कोर्टात केस सुरू असेल त्यांनी पुढची तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. तसंच इतर जातकांनी कोर्टाची पायरी किमान या काळात तरी चढता कामा नये. महत्त्वाची कागदपत्रं सांभाळून ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे, कारण या सर्व दृष्टीने तुमच्यासाठी संकटाचा आणि संघर्षाचा काळ आहे. एखादा कागद तुम्हीच कुठेतरी ठेवाल आणि नंतर शोधत बसाल, तो सापडत नाही म्हणून घरात संताप कराल, त्यामुळे नाती अजून दुरावतील, म्हणून या सर्व बाबतीत योग्य ती काळजी घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कर्क जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी महिना संघर्षाचा आहे, तर व्यावसायिक जातकांसाठी याच्या अगदी विपरीत स्थिती राहील. म्हणजे या काळात व्यावसायिक जातकांना यशासह व्यवसाय वृद्धीच्या संधी प्राप्त होतील. किंबहुना तुम्ही यशाचे नवनवीन टप्पे या काळात सर कराल. विविध मार्गांनी व्यवसाय कसा समृद्ध करावा अशी योजना आखाल, त्यात यशस्वी व्हाल. मात्र नोकरी करणाऱ्या जातकांना सोबत काम करणाऱ्या सहकार्याकडून बऱ्यापैकी त्रास दिला जाईल. वरिष्ठांच्या तुमच्याकडून कामाच्या अपेक्षा उंचावल्या जातील, म्हणजे तुम्ही कितीही काम केलं तरी त्यांचं समाधान होणार नाही, त्याचा मानसिक त्रास तुम्हाला होईल. खरं तर या गोष्टीचा मानसिक त्रास करून घेऊ नये, कारण प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची तुमची सवय आहे. इथे वरिष्ठ किंवा सहकारी काही बोलले तर तुम्ही ते मनाला लावून घेतात, त्यातून अनारोग्य निर्माण होतं
म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीचे भाग्येश म्हणजे गुरु महाराज ते मागील वर्षीच नोव्हेंबर महिन्यात कुंभ राशीत तुमच्या अष्टमस्थानात म्हणजे भाग्याच्या व्ययस्थानात आले आहेत. आता अष्टमस्थानातील गुरु महाराज फारशी शुभफळं द्यायला समर्थ नसतात. जेव्हा भाग्येश भाग्याच्या व्ययात असतो तेव्हा देखील भाग्यात उणीव तयार होते. ही स्थिती लक्षात घेऊन तुम्ही अपेक्षित यश प्राप्त करण्यासाठी भाग्यावर अवलंबून न राहता कर्मावर लक्ष द्या. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्मेश म्हणजे मंगळ ग्रह जो ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जातो तो तुमच्या पत्रिकेला विशेषत्वाने राजयोगकारक आहे. तो षष्ठ स्थानात म्हणजे अर्थत्रिकोणाच्या स्थानात विराजमान आहे. त्यामुळे कर्मातून आर्थिक लाभ ही स्थिती तुमच्यासाठी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे तुमचा कर्मेश आता मित्र राशीत आहे. 26 फेब्रुवारीला मकर राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात येऊन उच्चीचा होईल. त्यामुळे कर्म समृद्ध होईल हा तुमच्यासाठी या महिन्यातील विशेष भाग आहे. सप्तम स्थानात मंगळ ग्रहाद्वारे रुचक हा पंचमहापुरुष योगापैकी एक असलेल्या राजयोगाचा देखील निर्माण होईल. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. या महिन्यात तुमच्या मनात ज्या संकल्पना येतील ज्या योजना तुम्ही आखाल त्यांना तुम्ही कार्यान्वित केलं पाहिजे. कारण अशा ग्रहस्थितीमध्ये खूप चांगल्या योजना आपल्याला सुचतात मात्र ग्रह बदलले की आपण ते विसरतो. म्हणून विशेषतः या काळात तुमच्या मनात ज्या योजना येतील त्या लिहून ठेवा आणि त्यांना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करा. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीचे लाभेश म्हणजे शुक्र ग्रह होय. तो षष्ठ म्हणजे रोग शत्रू कर्ज या स्थानात विराजमान आहे. तसंच षष्ठ स्थान हे लाभापासून अष्टम स्थानात येतं. तिथे त्याच्या शत्रूची रास आहे. शिवाय तुमच्या लाभस्थानात राहू देखील बसलेला आहे. खरं तर लाभस्थानातील राहू हा बऱ्यापैकी लाभ प्रदान करतो मात्र लाभेशाची स्थिती पाहता तो तुम्हाला फारसं काही देऊ शकणार नाही. तरीही लाभस्थानातील राहूपासून तुम्हाला निश्चितच लाभ होऊ शकतो. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमचा व्ययेश सप्तम स्थानात म्हणजे जोडीदाराच्या स्थानात विराजमान आहे. कुटुंबेश व परिश्रमेश देखील तिथेच आहे. त्यामुळे बऱ्यापैकी अनपेक्षित खर्च कौटुंबिक कारणासाठी खर्च हा भाग समोर येतो. दुसरा एक भाग अजून दिसतो तो म्हणजे तुम्ही प्रवासासाठी मोठा खर्च करू शकता. छोटे मोठे प्रवास तुम्ही या काळात कराल त्यातून तुमचा बराचसा खर्च होईल मात्र लाभ देखील प्राप्त होईल. व्यवसाय वृद्धीसाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. काही प्रवास हे धार्मिक कारणांसाठी होतील. एकंदरीत या महिन्यात कर्कजातकांसाठी खर्चाचे बऱ्यापैकी योग आहेत. जे कर्कजातक परदेशात आहेत त्यांच्यासाठी या तुलनेत हा काळ शुभ म्हणता येईल कारण तुमच्या व्ययस्थानावर गुरु महाराजांची म्हणजे भाग्येशाची दृष्टी आहे. त्याशिवाय पत्रिकेचा राजयोगकारक मंगळ ग्रहाची दृष्टी देखील व्ययस्थानावर आहे. त्यामुळे परदेशातील कर्कजातकांना शुभ फळं प्राप्त होतील. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी शुभ तर काही दिवस तणावाचे आणि संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने 6, 15 आणि 25 फेब्रुवारी हे दिवस विशेष शुभ आहेत. त्यामुळे महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा. 4, 13 आणि 23 हे दिवस संघर्षाचे आहे. त्यामुळे या दिवसात आपली आणि आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये साधे सोपे छोटे जे सहज कोणीही करू शकतात असे उपाय आहेत. उपाय छोटे असले तरी प्रभाव मोठा असतो. त्यानुसार विचार केला असता
सर्व राशीच्या जातकांनी आपल्या लग्न व चंद्र राशीच्या मंत्राचा दररोज 21 वेळा जप करावा, कारण येणाऱ्या एप्रिल महिन्यात 4 मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होईल। त्यानुसार राशीनुसार केलेल्या मंत्राचा जाप हा शुभ गोष्टीची शुभता वाढवेल, अशुभ गोष्टीची अशुभता कमी करेल। त्यानुसार कर्क राशीच्या जातकांनी ओम हिरण्यगर्भाय अव्यक्त ऋणीपे नमः या मंत्राचा दररोज 21 वेळा जाप करा। अशा प्रकारे मेष ते मीन 12 राशींसाठी फेब्रुवारी महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे। तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा, इतरांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो लाईक अवश्य करा। धन्यवाद। शुभम भवतु। जय ज्योतिष। यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभम भवतु।